आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कुरुंदवाडमध्ये संस्कृती महाराष्ट्राची कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद, लोप पावत चाललेल्या लोककला जपण्याचा प्रयत्न. कुरुंदवाड येथील जागृती महिला मंचच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त महाराष्ट्रातील सर्व लोककलांचा समावेश असलेल्या संस्कृती महाराष्ट्राची या नृत्य व गीतांचा बहारदार कार्यक्रमाला रसिक प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी अपंगत्वावर मात करून यशस्वी जीवन जगणाऱ्या महिला तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मुलींचा सत्कार करण्यात आला. पहाटेच्या वेळी येणारा वासुदेव, पिंगळा तसेच जात्यावर गायल्या जाणाऱ्या ओव्या यासह शाहिरी, लावणी नृत्य, वाघ्या मुरळी आदी लोककला महाराष्ट्रात उदयास आल्या. आज महाराष्ट्रातील विविध लोककला लोप पावत चालल्या आहेत. याला कारण म्हणजे शासनाचे लोककलावंतांकडे होणारे दुर्लक्ष. शासनाने जर वेळीच या लोक कलावंतांकडे लक्ष दिले नाही तर या कला नाहीशा होण्यास फार कालावधी लागणार नाही. याकरता कुरुंदवाड येथील जागृती महिला मंचच्या वतीने या लोककलेला पुन्हा चांगले दिवस यावेत व या लोककला वर्षानुवर्षे अखंडितपणे जपल्या जाव्यात याकरिता 8 मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिला मंचच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त संस्कृती महाराष्ट्राची या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमात उपस्थितांचे स्वागत महिला मंचच्या अध्यक्षा सौ सारिका पाटील यांनी केले. यावेळी कांचन मोहिते, तृप्ती माने, वैष्णवी करंदीकर, जिया मुजावर, शर्वरी नाईक यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी अर्बन बँक संचालिका सौ दीपाली पाटील यांच्यासह जागृती महिला मंचच्या अध्यक्षा सौ सारिका पाटील, सेक्रेटरी सौ साधना चौगले, सदस्य सौ पद्माराणी पाटील, सौ सुलक्षणा सुतार, तेजस्विनी पोमाजे, प्रणाली पट्टेकरी, स्वाती अंबाडे आदींसह शेकडो महिला उपस्थित होत्या. शेवटी आभार उपाध्यक्षा सौ अनिता माळी यांनी मानले तर सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ स्मिता चिंचवाडे यांनी केले.